नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे परीक्षा विभागाचे हे आजचे म्हणजे 12 नोव्हेंबर 2020 चे उन्हाळी 2020 परीक्षेबाबतचे हे परिपत्रक आलेले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे परिपत्रक आहे हे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अनियमित म्हणजेच बॅकलॉग 2020 परीक्षेबाबतचे पत्र आहे. उन्हाळी परीक्षा जी होणार होती 2020 मध्ये, परंतु COVID-19 पॅन्डेमिकमुळे ही परीक्षा पुढे ढकलल्या गेली आणि मागच्या महिन्यामध्ये थर्ड इयरचे जे विद्यार्थी होते म्हणजे फायनल इयरचे जे विद्यार्थी होते अशा विद्यार्थ्यांची रेग्युलरची आणि बॅकलॉगची परीक्षा झालेली आहे. परंतु जे विद्यार्थी फर्स्ट इयरला होते आणि सेकंड इयरला होते अशा विद्यार्थ्यांचे जे बॅकलॉगचे पेपर होते किंवा जे थर्ड सेमिस्टरमध्ये फेल झालेले असू द्या, फोर्थ सेमिस्टरमध्ये फेल झालेले असू द्या किंवा फर्स्ट सेमिस्टर किंवा सेकंड सेमिस्टरमध्ये फेल झालेले असू द्या, तर अशा सर्व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा ही साधारणतः आता पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे. म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि त्या परीक्षेसंदर्भात हे विद्यापीठाचे आजचे परिपत्रक आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या परिपत्रकाबद्दल एक थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे किंवा नाही किंवा होणार असेल तर कधी होणार आहे, तर त्या संबंधित हे परिपत्रक आलेले आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे साधारणतः पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष मग ते दोन्ही सत्र वगळून किंवा 5वे सेमिस्टर आणि 6वे सेमिस्टर किंवा 4 वर्षाची जर तो पदवी अभ्यासक्रम असेल तर 7वे सेमिस्टर आणि 8वे सेमिस्टर किंवा 5 वर्षाचा जर तो पदवी अभ्यासक्रम असेल तर 9वे सेमिस्टर आणि 10वे सेमिस्टर असे अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे दोन्ही सत्र किंवा दोन्ही सेमिस्टर सोडून किंवा वगळून इतर वर्गाच्या म्हणजेच 3 वर्षाचा जर तो पदवी अभ्यासक्रम असेल तर 1st सेमिस्टर, 2nd सेमिस्टर, 3rd सेमिस्टर आणि 4th सेमिस्टर, त्याच्यानंतर 4 वर्षाचा जर तो पदवी अभ्यासक्रम असेल तर 1st, 2nd, 3rd, 4th, 5th and 6th सेमिस्टर आणि 5 वर्षाचा जर तो पदवी अभ्यासक्रम असेल तर 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th and 8th अशा सर्व सत्राची किंवा सेमिस्टरची ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी 2020 परीक्षेसाठी परीक्षा आवेदन पत्र किंवा परीक्षा फॉर्म विद्यापीठात सादर केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ही पुढील महिन्यामध्ये म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये महाविद्यालय स्तरावर घेण्याचा निर्णय झालेला आहे. तर त्यासंबंधी हे परिपत्रक आहे आणि या परिपत्रकाप्रमाणे जर तो अभ्यासक्रम 3 वर्षाचा असेल तर 1st सेमिस्टर, 2nd सेमिस्टर, 3rd सेमिस्टर आणि 4th सेमिस्टर. 4 वर्षाचा अभ्यासक्रम असेल तर 1st, 2nd, 3rd, 4th, 5वे आणि 6वे सत्र किंवा सेमिस्टर. आणि जर तो अभ्यासक्रम पदवी अभ्यासक्रम हा 5 वर्षाचा असेल तर 1st, 2nd, 3rd, 4th, 5वे सेमिस्टर, 6वे सेमिस्टर, 7वे सेमिस्टर आणि 8वे सेमिस्टर अशा या सत्रातील अनियमित किंवा ज्याला आपण म्हणू बॅकलॉग अशा विद्यार्थ्यांची उन्हाळी 2020 परीक्षा ही महाविद्यालय स्तरावर दिनांक 2 डिसेंबर 2020 ते 15 डिसेंबर 2020 दरम्यान होणार आहे. तर हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला जो एक प्रश्न होता, तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचा जो प्रश्न होता की आम्ही प्रथम वर्षातून द्वितीय वर्षामध्ये आलो किंवा द्वितीय वर्षामधून तृतीय वर्षामध्ये गेलेलो आहोत किंवा जर तो 4 वर्षाचा अभ्यासक्रम असेल तर ते प्रत्येक विद्यार्थी पुढच्या वर्गामध्ये गेलेले आहेत, परंतु अशा विद्यार्थ्यांचे काही 1st सेमिस्टरचे, 2nd सेमिस्टरचे किंवा 3rd सेमिस्टरचे किंवा 4th सेमिस्टरचे पेपर हे बॅक राहिलेले होते आणि अशा विद्यार्थ्यांची परीक्षा आता 2 डिसेंबर 2020 ते 15 डिसेंबर 2020 दरम्यान घेण्यात येणार आहे.
तर ही परीक्षा कशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो होणार आहे या संबंधी सुद्धा विद्यापीठाने सूचना केलेल्या आहेत। तर साधारणतः ही जी परीक्षा महाविद्यालय स्तरावर होणार आहे याच्यामध्ये पदवी परीक्षा जर ती असेल तर या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रश्नपत्रिका ही बहुपर्यायी स्वरूपात म्हणजेच MCQ स्वरूपात असेल आणि त्यामध्ये 40 प्रश्न असतील। त्यानंतर प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण याप्रमाणे 40 गुणांची किंवा मार्कांची परीक्षा असेल आणि तिथे तुम्हाला ऑप्शन आहे, एकतर तुम्ही ही परीक्षा ऑनलाईन देऊ शकता किंवा तुम्ही ही परीक्षा ऑफलाईन देऊ शकता। आणि परीक्षेच्या या प्रश्नपत्रिकेसाठी म्हणजे तुम्हाला परीक्षेचा जो कालावधी आहे तो 1 तासाचा कालावधी असणार आहे। हे झालं पदवी परीक्षेच्या बाबतीत। मग तर तुमची पदवी 3 वर्षाची असू द्या, 4 वर्षाची असू द्या किंवा 5 वर्षाची असू द्या। त्यानंतर जर तुमचे PG ॲडमिशन असेल म्हणजे पदव्युत्तर असेल किंवा एखादा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी तुमचे ॲडमिशन असेल तर तिथे प्रश्नपत्रिका ही 50 प्रश्नांची असेल आणि या 50 प्रश्नांपैकी 40 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। म्हणजे कोणतेही 40 प्रश्न सोडविणे तुम्हाला अनिवार्य आहे आणि या प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल। याप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ही जी बॅकलॉगची परीक्षा असेल ही 40 गुणांची असेल। फक्त फरक एवढाच आहे की इथे तुम्हाला 50 प्रश्न दिलेले असतील प्रश्नपत्रिकेमध्ये आणि त्यापैकी तुम्हाला कोणतेही 40 प्रश्न सोडवायचे आहेत। तर अशा प्रकारे ही विद्यार्थी मित्रांनो पदवी आणि पदव्युत्तरची परीक्षा होणार आहे। आणि इथेही मग ती पदव्युत्तरची जरी परीक्षा असली तरी इथेही तुम्हाला ही परीक्षा 2 पद्धतीने तुम्ही देऊ शकता, एकतर तुम्ही ऑनलाईन हा पर्याय निवडू शकता किंवा तुम्ही ऑफलाईन पर्याय निवडू शकता आणि या परीक्षेचा कालावधीसुद्धा हा 1 तासाचा असेल। आणि यावरील ज्या काही प्रश्नपत्रिका असेल तर यामध्ये जे काही तुम्हाला गुण मिळतील किंवा मार्क्स मिळतील 40 पैकी हे मार्क्स त्या त्या विषयास असलेल्या कमाल गुणानुसार परीक्षा विभागामार्फत ते रूपांतरित करण्यात येतील ज्यावेळेस तिथे निकाल लागेल त्यावेळेस। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे सर्क्युलर विद्यापीठाचे आज दिनांक 12 नोव्हेंबर 2020 रोजीचे आलेले आहे आणि यामध्ये ही जी काही बॅकलॉगची विद्यार्थ्यांची परीक्षा आहे ही परीक्षा कशाप्रकारे होणार याची माहिती येथे दिलेली आहे। तर लक्षात ठेवा ही जी काही बॅकलॉगची परीक्षा आहे ही साधारणतः 2 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2020 या दरम्यान होणार आहे, ज्याला आपण म्हणू बॅकलॉगची उन्हाळी 2020ची परीक्षा। आणि त्याप्रमाणे आपण प्रिपरेशन करावे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी काही परीक्षा होणार आहे ही MCQ पद्धतीने होणार आहे आणि महाविद्यालय स्तरावर होणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना शेअर करा। आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हे जे काय यूट्यूब चॅनल आहे मायक्रोबायोलॉजी बाय संतोष नपते हे सबस्क्राईब करण्यास विसरू नका। धन्यवाद।